शुभ सकाळ मंडळी, सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। करा करा पटापट करा, कधी करणार काय काका? आणि गेस करा, ही साडी कुठे चालली? गुड मॉर्निंग मॅगी। ला मॅगी बघ कसली गोड दिसते आज, आज एकदम ऐकत नाही बाबा। ही साडी चालली आहे आपल्या प्रश्न विचारणाऱ्या आजीकडे, आधी का चालली आहे ते नंतर सांगतो। आज टेन्शन मध्ये का आणलाय ही तुझ्यासाठी साडी? कोणी दिलाय? बरी या आता गावात जातो। बरी या आवडली तुका? गणपती आणू हा रात्री गेलो हो राजीला आमच्या साडी आवडली बरी या कधी घालतलो? वर्षभरानंतर वाट बघितलेली पहाट आली, येताना सोबत आनंद आणि सौख्य घेऊन आली। साखरमानांच्या हजेरीत गजबजलं माझं कोकण। हे गुड मॉर्निंग। एकदम चिकना दिसतोयस तू, पुन्हा काय म्हणतोस बाकी? किती वाजता उठला? किती रात्री 3 वाजता झोपलो। हा उठला किती वाजता विचार? उठलंय आता नाही झाला, 2 तास झाले। हा वाटत नाही। ओ हिरो हिरो बरोबर झाले ना कपडे? ही कितीची कंबर होती ती? ही बरोबर झाली, शर्ट पण बरोबर झाला। गणपती बाप्पा मोर्यावाल्या टोप्या काकांकडून। वा आमचे आजोबा रांगोळी काढतात, म्हणजे बाप्पा आणल्या आणल्या आधी इथे बसवणार आणि मग घरात नेणार। नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे। मित्रांनो, आजची पहाट खूपच काय म्हणतात स्पेशल आहे, कारण आज आहे गणेश चतुर्थी। म्हणजे जो कोकणकर किंवा जो गणेश भक्त वर्षभर आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस आज आहे, आणि सगळे आपापला गणपती घेऊन येत आहेत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सो आता आपण पण चाललोय आपल्या मांडावरचं, म्हणजे आमचा जो सार्वजनिक गणपती बाप्पा आहे, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की हे आमचं पूर्वजांचं पहिलं घर, आणि आमच्या जेवढे पण कुटुंबातले आहेत, म्हणजे जेवढे पण आमची भाऊकी आहे भाऊबंद आहेत, तेवढ्या सगळ्यांचा सण ह्या घरात साजरा होतो। कोणी पर्सनली सण साजरा करत नाही किंवा करू शकत पण नाही, म्हणजे गुढी असेल तरी ती एकच, गणपती बाप्पा असेल तरी तो एकच, आणि नागपंचमी असेल तरी तो एकच। हाय गणपती बाप्पा। तर आता आपला सार्वजनिक कुटुंबाचा गणपती बाप्पा इथे सुतारवाडीत आहे, म्हणजे दरवर्षी पूर्वीपासून इथेच असतो आणि तो इथूनच आपल्याला आणावा लागतो। गेल्या वर्षीचे ब्लॉग बघितले नसेल तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल, तर यावर्षी दाखवून घेतो की आपला गणपती बाप्पा कुठून येतो। आणि खूप भारी वाटतं आहे, खूप एक्साइटमेंट आहे, फक्त पूर्वी जशी लोकं यायची तशी येऊक नाही यंदा, आले सगळीकडे साखरमानी आलेत, आमच्याकडे थोडेसे कमी आलेत, म्हणून थोडंसं असं हुरहुर वाटते, पण ठीक आहे चला जाऊया आता गणपती बाप्पा आणायला। आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा, आणि इंस्टाग्रामवर तुमच्या गणपती बाप्पांचे फोटो आम्हाला पाठवायला विसरू नका। आमचं पेज आहे गोष्ट कोकणातली, म्हणून नक्की पाठवा, आपण स्टोरीला मेन्शन करायचा प्रयत्न करू। धार केळी बघ केवढी आहे, केवढी ऊस गेली बघ। गणपती बाप्पा मंगलमूर्ती।
तर हे सुतारवाडीतलं आपल्या मिस्त्री काकांचं घर जिथे आपले गणपती बाप्पा रेडी झालेत, सज्ज झालेत, घरी घरी आगमन आहे म्हणजे घरोघरी जायला. तर इथून आता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेऊया आणि घरात. आता आपण आलो आहे आपल्या गणपतीच्या चित्रशाळेत आणि लास्ट टाइम आपण इथे येऊन व्हिडिओ बघून गेलेलो की कशा कशा मूर्त्या बनवल्यात. सो आमची मूर्ती खया, आमची मूर्ती खया, हॅलो आमची मूर्ती खय. वा सगळे रेडी झालेत. नाही केळीवाली तर आपली नाही, ही पण आपली नाही. मस्त आहे. पुढे ओके तर ही आहे आमच्या मांडावरची गणपतीची मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा एके बाजू गेलो. एके बाजू गेलो. गणपती बाप्पा इले काय ते गाणं तरी म्हण. आता इले इले स्वागतच आहे. याक 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 बारीकसा याक स्वागताचं गाणं याक होऊन जाऊ दे. गणपती राया पडवी पाया काय मागू रे काय मागणी वाटाया. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणतोस, कसा आहेस, बरा आहेस? मित्रांनो आताच आपण आलोय फोंड्यात, फोंडाघाटात समर्थ मेडिकल जवळ उभा जिथे आपण रोज व्हिडिओ अपलोड करतो. आणि इथून आपल्याला जायचं आणि थोडस सामान घ्यायचं होतं म्हणून आलोय. मग सामान घेऊ, गाडीत पेट्रोल घालू आणि पुन्हा एकदा घरी म्हणजे मांडावर जाऊ. तोपर्यंत आपले भटजी काका पण येतील आणि मग पूजेला सुरुवात. समर्थ मेडिकलमध्ये असं अधूनमधून काही ना काही येत असतं आणि बिचारा दादा तेवढं सांभाळून ठेवतो आणि मी आलो की देतो. सो थँक्यू सो मच आणि सॉरी तुला माझ्यामुळे त्रास होते त्यासाठी, पण तू गोड आहेस. आणि हे समर्थ मेडिकल होंड्यात इथे दाजीपूरवरून किंवा कोल्हापूरवरून खाली येताना सुरुवातीलाच लागतो आणि जर कणकवलीवरून येत असेल तर मग वाटेत लागतो म्हणजे मोळात जाताना. चल आता थँक्यू. तसं आपण मांडावर आलो आणि थोडंसं लेट झालं. पूजा सुरू झाली आहे बाप्पाची आणि आमचे गुरुजी म्हणजे हे किंवा यांचे वडील असतात आणि हे सगळं आमचं कुटुंब. वा
काय तर मनापासून मागता एकदम मागतली काय तर सावकर असलं नका काय तर मिळत लगेच लगेच मिळत हा फोटो नक्की इंस्टाग्रामला मेन्शन करून ठेवा. कमाल बुवा काका काकींची मॅचिंग तर बघा लवबर्डचा. आता प्रत्येकाच्या घरून नैवेद्य आलंय आणि सगळ्यांचं नैवेद्य ठेवून झालं की आता आरती होणार आणि मग आम्ही सगळे एकत्र जाऊया. हे ना किती टोटल 21 काकी व काय बोलता. सो इथे सगळी आपली भावंड बसलेत, काका वगैरे आजोबा सगळे बसलेत. त्यानंतर सगळे आपापले नैवेद्य आणण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे पण ठेवावं लागतं. तिथे पण थोडस या बाजूला थोडं आणि बाप्पासमोर सगळं. आता बाप्पासमोर नैवेद्य ठेवून झाल्यावर आरती होणार मोठी आणि आरती झाली की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसणार. तर या बसल्या या अनिकेतची आई म्हणजे माझ्या, त्यानंतर ही अर्षदची आई, ही शुभम आणि ओमची आई आणि ही तनू आणि सिद्धूची आई. सो आता सगळे वाट बघतात आरतीची. ओ काका चला घ्या आता आरती करायला. आता उठा आरतीला. धनंजय माझू धनंजय पते काय तिथे होय होय आवाज देऊन बघ एकदा. हा झाली सुरुवात म्हणजे तयारी झाली. हा जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रत्माई वल्लभ राईचा
राणा शिवचंद्रमौळी मणिंद्र माता मुकुटी दळाली कारुण्य सिंधू। स्वतः आरती तर झाली, आता आरती नंतर गाराणी घालतात आणि नैवेद्य जेवल्याचं सांगणं करणार आणि मग सगळे जेवायला बसतो। महाराजा महाराजा बाय जाऊ दे होऊन दे महाराजा गणपती बाप्पा पांडव महाराज की मान्य करून दया करून तिका चांगली गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तू जेवण बनवायला हवं होतं, तू काय करत होती? मम्मी आणि आजी थोडीशी मदत करायला हवी ना तुला। पुढच्या टायमाला मी बनवी मदत करते पण असं पण असत, मग ती मदत करत असते पण गरम करून देत नाही। भांडी घासायला दे तरी पण दिली ना। हा ना कमल कमल बो तुझी खरंच कमल कस काय लहान पोरं जमत मला कळतच आले रे तुझ काय। आणि याला विचारलं काल हा कोण, हा ओ शुभमचा आणि म्हणजे ह्याचा सक्का चुलत आणि शुभमचा सक्का भाऊ ओम। ओम हाय कर, हो तुझं नाव काय? आराध्या। कसली गोड आहे। हा ते बाकीचं पुढचं माहित आता इथे सगळे जेवायला बसतात ह्या साईडला आणि ही आमची बाजू। आम्ही मी साहिल किंवा अजून कोण बाबू हे सगळे आम्ही एकत्र इथे बसणार। तेजस वगैरे ह्या साईडला इथे बसणार आणि कोणाच्याही घरात काहीही बनलेले असेल ते सगळे आता एकमेकांच्या काय म्हणतात काकी किंवा आया फिरवणार। चला येवा वा सगळे आधी भात झालेला माझ्या। बस झालो बस झालो सगळ्यांकडे बस 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 सगळ्यांना घाल। आता कधी संपत्ती वाट बघतोय मी। थँक्यू। आता आधी सर्व महिलांनी आम्हाला वाढलं आणि आता सर्व महिलांना आम्ही वाढणार। चला आता जेव्हा फटाफट काय एकदम तिने ना मजा घेत घेत तोंडात टाकलं तो मोदक। वा काय होतंय आवडते नाही जेव्हा जेव्हा जेव्हा। चला आम्ही येतो टाटा। हो तनु मस्त टेक आलाय मोदक खाताना पसरले तिथे आराम करतायत आणि हाय गुड्डी। आणि त्यानंतर सगळ्या संध्याकाळी घरी जातील, एक आरती करायला फक्त येऊ काय। अच्छा आणि आपण आज इथे समोर चाललो, तिथे सबस्क्रायबर आहेत त्यांना भेटायचंय आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या घरी गणपतीला पाया पडायला जायचं। हाय काय जरा गेली करून आला असत बरं झालं असेल। निरोप किती ठेवले तिथे किती वेळा काल संध्याकाळपासून निरोप पहा पडायला यायचं मग आरामात काढा पोरा
जेवण वगैरे सोडू नको या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. सगळे वाटेकडे डोळे लावून होते असंच वाटलं इथे आल्यानंतर. आणि सो आता चॅनलवर नवीन असेल तर काय करायला सांगतो मी ते लाईक करा, कमेंट करा आणि काय चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. जसं आपण येऊन गेलेलो डेकोरेशन तर बघितलेला, मूर्ती पण बघितलेली. आज बापाच्या पाया पडायला आलं. हा का आत्या मग काय? अरे ह्याला का घेतलं पुढे पाठल्या दाराने पकड जरा साई. चाय बघून गडबडलो जरा. थँक यू गणपती बाप्पा. तर हा बाप्पा आपण कालच बघितला की हा पत्त्याचा गणपती आहे आणि खूप छान आहे. वाव, चला पाय पडू घ्यावा. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला वॅक्सिन घेतल्यामुळे थोडासा ताप आलेला कळतोय आम्हाला. ठीक आहे, पण काळजी घे. कसं वाटतंय वॅक्सिन घेऊन? बेकार. अंग जड झालंय, हात दुखतोय पूर्ण. अंग जड झालं. हा बस. हा सगळ्या तोंडपाठ झाला म्हणजे. गणपतीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. बरे सगळे बरे झाला झाला. आता लग्नाक येवा तुम्ही. येवा येवा लग्नाक येवा, सांगेन मी. तर आता आलोय आपण पुष्पात्याकडे आणि हा त्यांचा गणपती आहे. आता जसं जमेल तसं सगळ्यांच्या घरी जाऊन गणपतीच्या पाया पडतोय. हा छान असतात व्हिडिओ. ओके थँक्यू. बसा ना. किती घरात ना गया तरी म्हणजे यांच्याकडे गणपती हा तरी अंदाजे किती? तू कधी इल? आणि हा गणपती आपल्या पांडू काकाच्या घरचा म्हणजेच बाबल्याच्या घरचा, नाग्याच्या सख्या मामाच्या घरचा. बाहेर जा आणि आम्हाला घरात बोलवा. काय सागर आपलं स्वागत आहे. नमस्कार. नाही म्हटलं आपण आता जाऊ तेव्हा म्हटलं नक्कीच भेटू ना. आमचा नागेश नेहमी पाठवतो त्या माझ्या वाटतं पण असतं युट्यूब म्हटलं उघडलं की पहिलं दिसतं म्हटलं छान वाटतं ते असं निसर्ग म्हटलं. आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती बघताय ही आपल्या आबाच्या घराची आहे. वा आबा डेकोरेशन कोणी केला? तूच केला काकी? हा सगळ्यांनी मिळून छान केलं. आजच्या दिवसातलं शेवटचं घर. आता बस विवेकडे आलोय, विवेकडे पाया पडूया आणि त्यानंतर मग. हा आपल्या विवेकच्या घरचा गणपती. विवेक जरा बाहेर गेलाय पण ठीक आहे, आपण पाया पडूया आणि मग कणकवलीला जाऊया. सो मित्रांनो आता बऱ्यापैकी सगळ्यांकडे पाया पडून झालंय आणि नागे आणि आबा आता घरात जातले. परंतु घरात जावा, लय बाहेर फिरू नको, साथीचं ताप चालू आहे आणि काळजी घ्यावा स्वतःची. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला दोघांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण चाललोय आता साहिलच्या सख्या मोठ्या भावाला आणायला जो इंदोरला कामाला असतो.
त्यामुळे खुशी बघा भाऊ येण्याची खुशी जी असते. आणि सोबतच एक गुड न्यूज पण आहे, जर पॉसिबल झालं तर ब्लॉगच्या शेवटी सांगणार आहे मी. कसला तो कोच होता त्याची, मी गाडी आहे नीला अशात. हो आमची येत नाही, येतील. बाहेर पडली नाही अजून? नाही. मी जाऊ जेवलाच नीलास. हा भजन नाही? हा नाही. मी जाऊ, मी जाऊ. आता परत भजन घातलास काय? नाही. तुझा प्रश्न तरी किती. उद्या म्हणजे? हो अजी. अरे याजे मी जाऊ. ऑर्डर दिलेली आता दोन तीन. हा काय म्हणत बरे आहेत? अरे मी ते लोक आहेत. हा अजी काढलं. ए मी जाऊ. जा जा आता जा, काय चक्कर एकदा 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 पुटू काढलं काय बघूया बरी. कधी मी खय गेलोय? झाली पूजा बिजा झाली व्यवस्थित? झाली पूजा व्यवस्थित? कधी उपाय पडूक ये ना आता. आता इलेक्शन आता वाईज माणसावर उपाशी आहे ती काय दूध घालून येते. सकाळपासून गेला पिला घातल्यानंतर ना कधी आजीनी साखरपुडा खोल झालो मुंबईत कुर्ल्यात. आमका सांगलाच नाही कुर्ल्यात झालो ना आजी घाई दे. 25 माणसं सांगले हळूवाल्यान फक्त. जाऊया जाऊया ना चल ना. कमाल तुझी त्याच्यात खरंच खरंच कमाल. काय सांग का सांग का लॉक तो बघ. त्याला मी विचारतोय जाव्या बोलतो चल झाला लॉक लावून. नक्की इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट काढा आणि बोला कमल बो तेजस तुझी. वा खरंच कमल तेजस. रडू शकत बाय बाय. जात आमच्या आजूबाजूवाली म्हणतो ह्यो पोरगो कोणाचो ह्यो पोरगो कोणाचो पोरगो कोणाचो पोरगो कसं म्हटलं. ती डोमोली तुमची पाहुणी होत ह्याच्यात काय माहिती आहे जुनी डोमोली त्यांच्याकडची पिटूवर. आता ह्यो पोरगो तू बरी आहे ना? बरी चालत येते मग. बरी आहे बरी सगळे बरे. आपण जाणार होतो ऍक्च्युली कणकवलीला, पण साहिल एकटाच गेला शुभमला आणायला. आणि जे सरप्राईज होतं ते साहिल गाडी घेतोय, पण आज ते EMI वाले वगैरे त्यांना सुट्टी आहे. सो ते म्हणाले की उद्या या. मग जर सरप्राईजच नव्हतं तर मग जाऊन तरी करू काय. मग साहिलला म्हटलं तू शुभमला घेऊन ये, मी बाकीची कामं आवरतो. सो आता पाडाव्यांचं जे सार्वजनिक घर आहे तिथे पाया पडूया. बाकीचे राहिले त्यांनी राग मानू नका. उद्या परवा हेरवामध्ये नक्की येऊन जाईन, कारण आता परत मला किती वाजले 6:30 झालेत. व्हिडिओ संपवून एडिट करून फोंड्या जाऊन अपलोड करून परत भजनाला यायचं आहे. सो आता पत्या काय करतो बघूया. ए माया चल की बाबा लवकर. आणि तेजस पाडावे सुद्धा आलेत. एक जगा अजब जमा. तुम्ही गणपतीला आलात की झोपायला आलात एवढंच सांगा. आराम आराम. तेजस कसा आहेस भाऊ? गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त शुभेच्छा नको आहेत तुला माहिती. हा आलोय आता बघूया. तू काय असतो मया हा झोपलेला? मित्रांनो कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल चित्र ते काढलेलं, आणि हे चित्र पण पत्यानेच काढलंय. पत्या खरंच कमाल बुवा तुझी. मानला मानला मित्रा तुला, जिंकलंस 500 रुपये दे फक्त. सो आणि बाप्पा पाया पडायला या, मी पण आता पाया पडतोय. चला गणपती बाप्पा. सो मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण सकाळपासून गणपती बाप्पाच्या आगमनापासून जी सुरुवात केली थेट सगळ्यांच्या घरी जाऊन पाया पडणं, त्यानंतर गणपतीची पूजा आरती सोबत एकत्र जेवण या सगळ्या गोष्टी बघितल्या. सगळ्यांकडे जाऊन खूप मजा आली, सगळ्यांच्या बाप्पांचे आशीर्वाद घेऊन पण खूप बरं वाटलं. कोणाकोणाकडे राहायला जायचं पण नक्की जाऊ. साहिलला खूप खूप शुभेच्छा, जे नवीन गाडी घेणार आहे उद्या घेईल पण आपण दाखवू ते पण. बाकी जे गिफ्ट पाठवलं ते गिफ्ट पण उद्याच ओपन करून बघेन, आज काही वेळ नाही मिळाला इतका. आणि आता आपली सगळी सवंगडी हळूहळू जमत आहेत. सगळ्यांमध्ये आपला तेजस कसा गोरा दिसतोय ते बघा. नाराज आहेस? कमी बोलतोयस? काय झालं?
सो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगायला सांगा. चॅनल नवीन असेल तर लाल कलरचा बटन आणि सबस्क्राइब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा.